असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, गंमत अशी असते की बऱ्याच वेळेला म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला भय वाटत असतं, भीती वाटत असते, पण कालांतराने त्याच गोष्टीविषयीची वाटणारी भीती संपुष्टात येते. नमस्कार, 90.4 ग्रीन एफएम वर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. कोणी एकेकाळी एका कोल्ह्याचं पिल्लू जंगलात फिरत होतं. अचानक त्याला गर्जना ऐकू आली. तो घाबरला. यापूर्वी त्याने अशी गर्जना कधीच ऐकली नव्हती. त्यांना आई वडिलांकडून अशा भयानक गर्जना देणाऱ्या वाघ, चित्ता, सिंह, हत्ती अशा प्राण्यांविषयी ऐकलं होतं, पण त्यानं ते कधीच बघितलं नव्हतं. तो विचार करू लागला, ही गर्जना नेमकी कोणाची? शोध घेण्यासाठी तो झाडीत लपून राहिला. गर्जना करणाऱ्याची वाट बघू लागला. कोल्ह्याला त्याच्या आई वडिलांनी प्रत्येक प्राण्याची खूण सांगितली होती. त्याला माहीत होतं की वाघाच्या शरीरावरती पट्टे असतात, चित्त्याच्या शरीरावरती ढिपके असतात, सिंहाला आयाळ असते, हत्ती पर्वतासारखा उंच असतो, त्याला सोंड असते. एवढ्यात त्याला पुन्हा एकदा गर्जना ऐकायला आली. आता गर्जना जवळून ऐकायला आली. त्याच्या काळजाचा थरका पुढाला. त्याला वाटलं की आता इथून पळून जावं, पण दुसरं मन म्हणालं, गर्जना कोण करतंय हे तर पाहूयात. म्हणून तर तो अजून तिथे लपून बसला. काही वेळाने तिथून सिंह गेला. त्याचे डोळे, ऐटबा, चाल पाहून पिल्लू अर्धमेलं झालं. काही दिवसांनी त्याने सिंहाला नदीवर जाताना पाहिलं. त्याला पहिल्या इतकी भीती नाही वाटली. मागच्यापेक्षा यावेळेला त्याला कमी भीती वाटली. पुन्हा एकदा त्याला पाहिल्यानंतर त्याची भीतीच संपली. त्याला हेही कळाले की त्याचे पूर्वज सिंहाच्या सेवेत होते, त्याचे वडीलही सेवेत आहेत. तो सिंहाकडे जाऊन म्हणाला, प्रणाम महाराज, मी तुमचा सेवक आहे. सिंहाने त्याच्याकडे प्रेमाने पाहिले, त्याच्या नमस्काराचा स्वीकार केला आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट इथंच संपली. जसं की मी सुरुवातीला म्हणाले की सुरुवातीला एखाद्या गोष्टीची भीती वाटली तरी पुढे परिचयाने त्याच गोष्टीबद्दलचं वाटणारं भय संपुष्टात येतं. त्यामुळं एखाद्या गोष्टीविषयी जर भीती वाटत असेल ना, तर तेव्हा हे लक्षात घ्या की कालांतरानं ही भीती सुद्धा नक्कीच नाहीशी होऊ शकते. त्यासाठी गरज आहे ते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा पाठपुरावा करण्याची. म्हणून म्हणतात ना, गणिताविषयी जर भीती वाटत असेल ना, तर गणिताचा पिच्छाच सोडायचा नाही. जोपर्यंत ते गणित सहज सोपं होत नाही, तोपर्यंत त्या गणिताची पाठ सोडायची नाही. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात पुढे जात असताना काही वेळेला काही गोष्टींची भीती वाटत राहते, पण एकदा भीती वाटली म्हणून ॲक्च्युअलमध्ये आपण घाबरून जाऊन त्या गोष्टीचा विचार सोडून देण्यापेक्षा ती भीती का वाटतीये हे जाणून घेऊन पुन्हा पुन्हा परिचयानं ते भय संपुष्टात येऊ शकतं हे लक्षात घेण्याची गरज आहे. सो तुम्हीसुद्धा हे लक्षात घ्या, ध्यानात ठेवा, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफएम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आरजे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफएम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफएमचा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम.